जातीय सलोखा अंतर्गत ईद मिलन तसंच माजी नगरसेवक तौफिक शेख यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जातीय सलोखा अंतर्गत ईद मिलन तसंच माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी गटनेते चेतन नरोटे, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, आनंद चंदनशिवे, मनोज शेजवाल, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, बाबा मिस्त्री, प्रमोद गायकवाड, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, GM ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, माजी महापौर आरिफ शेख, पीर अहमद शेख, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, सुनीता रोटे, श्रीदेवी फुलारे, तस्लीम शेख, माजी महापौर नलिनी चंदेले, लता ढेरे, बिस्मिल्ला शिकलगर, शौकत पठाण, इरफान शेख, अजित बनसोडे, इकबाल चाचा, युनुस शेख, वसीम बुरहान, जुबेर बागवान, अदनान शेख, अजमल शेख, गफूर शेख, शकील मौलवी, मैनू नाईकवाडी, अमित अजनाळकर, नजीब शेख, आबादी राजे, नूरुद्दीन मुल्ला, तौसिफ सगरी, आसिफ राजे, शुकुर मनाजी, उमेर नाईकवाडी, अली लोकापल्ली, अल्ताफ बेलिफ, यासिन नाईकवाडी, अजमल शेख, अरफात सय्यद, सिद्दीक वस्ताद यांच्यासह सोशल ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या व्यक्तिमत्वाची लोकप्रियता ही फक्त सोलापूर शहरापुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता त्यांनी राष्ट्रवादीचं घड्या हातामध्ये म्हटलंय. येणाऱ्या काळामध्ये आता निवडणुका राहिलेल्या त्यामुळे इथं जी महाविकास आघाडी उपस्थित आहे त्यांनी सगळ्यांनी एकोप्याने जर काम केलं तर निश्चितपणे टोपीबाईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या अनेक 20-25 वर्षापासून 5 मेच्या माध्यमातून टोपीबाईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनेक कार्यक्रम घेत होते. पण आज या ठिकाणी आपल्या शहराची किंवा आपल्या राज्याची परिस्थिती पाहता आम्ही या ठिकाणी एक छोटासा गेट टुगेदर म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे. तर या ठिकाणी सर्व आलेल्या पाहुण्यांचा मी काशोशील ग्रुपच्या वतीने त्यांचं स्वागत करतो.